एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74। संत नरहरी सोनार यांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। आमदार संजय गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम। श्री संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थातर्फे आज दिनांक 3 नोव्हेंबरला बुलढाणा शहरातील संत नरहरी सोनार यांच्या मंदिरात शिवपिंड आणि नंदी यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर आयोजन अमोल कुरे व सौ कीर्ती मावळे कुरे यांनी केले होते। कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन सेठ हिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। दुपारच्या सत्रात आमदार संजय गायकवाड यांनी समाजाला मार्गदर्शन केले व नरहरी सोनार भवन व मंदिराच्या आवारात वॉल कंपाऊंड लवकरच बांधण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांनी संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेला हारार्पण करून दर्शन घेतले। त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। तसेच राजर्षी शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। याप्रसंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। या ठिकाणी आज भगवान शिवच्या पिंडीची पूजा चालू आहे। म्हणजे ती दिसते मला, पण कशाची पूजा आहे? हरतालिका म्हणे कशा करता? म्हणजे तुमच्या करता। मला आमच्याकरता ती वटसावित्री आहे ना। वटाच्या झाडाखाली सावित्री आपल्या नवऱ्याचा मृतदेह मांडीवर घेऊन बसली होती आणि यमाच्या मागे गेली। यमाच्या तावडीतून त्याचे प्राण तिने आले म्हणून सगळे वटसावित्री साजरा करतात की असाच माझा देखील नवरा जर गेला तर मी जिवंत करू शकलं पाहिजे, ह्याच्याकरता वटसावित्री आहे। मग हरतालिका संबंध काय आहे? मला काही पुस्तक वाचलं का? म्हणले नाही। म्हणे मग मी तिला सांगितलं की पार्वतीचं आणि महादेवाचं लग्न झालेलं नव्हतं, तेव्हा महादेवासारखा वर मला मिळावा म्हणून तिने 16 सोमवार केलेली पूजा आणि तिचा शेवट म्हणजे हरतालिका, म्हणजे कुवाऱ्या पोरीने चांगला नवरा मिळावा याच्या करताची पूजा। म्हणलं आता तुमच्या सगळ्यांचे लग्न व्हायले 8 बायांचे, का दुसरा नवरा करण्यासाठी पूजा करून राहिले का तुम्ही? हे सगळ्यांना लागू आहे। आणि म्हणून म्हटलं जी पूजा नवरा जिवंत असताना करण्याची आवश्यकता काय? म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्या धर्माचे देखील कार्यक्रम आपण डोळसपणे केले पाहिजे।